मित्रांनो लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा. तर्कसंगती आणि अनुमानामध्ये आपण मागील दोन भागामध्ये काही संख्या नंतर अक्षरमाला यावर आधारित उदाहरणं सोडवली. तर तर्कसंगती व अनुमान या अभाषिक घटकामध्ये आता आपण आकृत्या मोजणे याविषयी माहिती पाहणार आहोत. आता आकृत्या मोजत असताना आपल्याला आकृत्या कोणकोणत्या आहेत ही माहिती असायला हवं. तर आकृत्यामध्ये साधारणतः रेषाखंड, कोण, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा विविध प्रकारच्या भौमितिक रचना दिलेल्या असतात आणि त्या रचनांमध्ये त्याच्यामध्ये छोटे छोटे भाग करून त्यांची संख्या आपल्याला मोजायला सांगितलेली असते किंवा वेगळ्या आकृतीमध्ये वेगळी आकृती आपल्याला शोधायला सांगितलेली असते. तर या आकृत्या आपल्याला शोधून त्यांची उत्तरंही लिहावी लागतात, त्यांची उत्तरं पर्यायामध्ये निवडावी लागतात. परंतु या आकृत्यामध्ये आकृत्या शोधत असताना आपल्याला काही क्लृप्त्या यांचा वापर करावा लागतो कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला वेळ जाण्याची शक्यता असते. म्हणून काही क्लृप्त्या किंवा झटपट उदाहरणं ती कशी सोडवायची याविषयी आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया आपण तर्कसंगती व अनुमान भाग 3 अभाषिक याच्यामध्ये आकृत्या मोजणे. आकृतीमध्ये आपण पहिल्यांदा पाहूया रेषाखंड. रेषाखंड म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला हवं. तर रेषाखंड पहा, याच्या दोन्ही टोकंही मर्यादित केलेले असतात. दोन्ही टोकं कशी आहेत? मर्यादित आहेत. कोणत्याही टोकाला बाण नाही. बाण असणे म्हणजे काय? ती आकृती पुढे वाढत जाते. आता या आकृतीमध्ये आपल्याला काय विचारलं जातं? तर या आकृतीमध्ये आपल्याला वेग किती रेषाखंड आहेत याच्यामध्ये हे विचारलं जातं किंवा त्याचे भाग विचारले जातात. तर आता हा जो रेषाखंड आहे दोन्ही बाजूला मर्यादित केलेला आहे, याचे किती भाग केलेले आहेत? 1, 2, 3, 4 भाग केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी किती रेषाखंड आहेत? 4 रेषाखंड आहेत. बरोबर आहे ना? या ठिकाणी किती रेषाखंड आहेत? 4. म्हणजे बा 1, 2, 3, 4 असं आपण म्हणतो. पण मग 4 भाग झाले, ते 4 रेषाखंड झाले. पण आता याच्यामध्ये एकूण रेषाखंड किती असतील हे आपल्याला माहिती असायला हवं. आता एकूण रेषाखंड म्हणजे काय? पहा, आता याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं ए बी हा एक रेषाखंड आहे. बरं, इथपासून इथपर्यंत हा एक रेषाखंड आहे, हा दुसरा आहे, इथपर्यंत तिसरा आहे, इथपर्यंत चौथा आहे. मग 4 रेषाखंड आहेत का? 9. तर याच्यामध्ये 1 आणि 2 मिळून पहा, म्हणजे ए बी आणि सी म्हणजे हे दोन एकत्र मिळूनसुद्धा रेषाखंड तयार होतो आहे. बी डी मिळूनसुद्धा रेषाखंड तयार होतो आहे. नंतर सी ई मिळूनसुद्धा रेषाखंड तयार होतो आहे. बरोबर आहे? नंतर हा संपूर्ण एक रेषाखंडसुद्धा तयार होतो आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे रेषाखंड यांना असे नंबर द्यायचे आणि या नंबरांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर, यांची बेरीज करा, 3 आणि 3, 6 आणि 4, 10. म्हणजे याच्यामध्ये एकूण 10 रेषाखंड आहेत. म्हणजे आपल्याला एक क्लृप्ती वापरून सहज ओळखता येतं, पण आपल्याला ते शोधता पण आले पाहिजेत. आपण शोधून पहा, ते शोधून पहा. हा 1, 2, 3, 4 झाले. नंतर ए आणि बी मिळून 1 झाला. नंतर बी आणि डी मिळून 1 झाला. नंतर सी आणि ई मिळून 1 झाला. नंतर पुन्हा ए आणि डी मिळून 1 झाला. बरोबर आहे? नंतर बी आणि ई मिळून 1 झाला आणि नंतर हा संपूर्ण 1 झाला. तर असे याच्यामध्ये एकूण किती रेषाखंड आपल्याला मिळत आहेत? 10 रेषाखंड मिळत आहेत. आकृती पाहूया. किरण. किरण ए पा, ए बी सी डी हे आपण ई नाव देऊया. बरोबर, ई. तर ए ई या किरणावरती 3 बिंदू आहेत. बरोबर आहे? तर हा किरण आहे. किरण आणि रेषाखंडामध्ये काय फरक आहे? रेषाखंड दोन्ही बाजूला मर्यादित होता, तर किरण मात्र एका बाजूला मर्यादित आहे, दुसऱ्या बाजूला बाणाचं टोक आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला तो कितीही वाढू शकतो. म्हणजे दुसऱ्या बाजूला तो कितीही वाढू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला किती किरण दिलं असं विचारलं तर सांगता येईल. तर याच्यात किरण आता इथपर्यंत नाही आहे, तर हा इथून सुरुवात होतो, तो इथपर्यंत पुढे किती वाढत जाणार आहे. म्हणजे याच्यात किरण नाही विचारलं जाणार, तर आपल्याला काय विचारलं जातील? फसवण्यासाठी रेषाखंड विचारले जातात. हा किरण ए ई आहे. हा किरण काय, याचं नाव काय आहे? किरण ए ई. परंतु याच्यात किती रेषाखंड आहेत, म्हणजे किती तुकडे केलेले आहेत ते आपल्याला दिसतंय. पहा, ए पासून बी पर्यंत 1, बी पासून सी पर्यंत 2, सी पासून डी पर्यंत 3. बरोबर आहे? आणि पुन्हा डी पासून ई पर्यंत पहा 4. म्हणजेच काय, या ठिकाणी या किरणवरती आपल्याला किती तुकडे केलेले दिसतंय? त्यांनी 4 तुकडे केलेले दिसतंय. बरोबर, म्हणजे 1, 2, 3, 4.
आपण यामध्ये या तुकड्यांमध्ये आपल्याला काय रेषाखंड शोधायचे आहेत। आता मग बरोबर आहे, रेषाखंड शोधत असताना रेषाखंड कसा असतो, दोन्ही बाजूला मर्यादित, म्हणजे पहा हा ए बी एक रेषाखंड बरोबर एक अधिक, कारण आपण आता रेषाखंड मोजताना बेरीज करतो। दुसरा आहे बी आणि सी, हा पण मर्यादित आहे म्हणून हा दुसरा रेषाखंड। तिसरा आहे सी आणि डी, हा तिसरा रेषाखंड, डी हा रेषाखंड होईल का, नाही, कारण इथं बाण दाखवलेला आहे, ही रेषा पुढे वाढत जाणार आहे, म्हणजे तो या ठिकाणी खंडित केलेला नाही, म्हणजे रेषाखंड आपल्याला किती मिळाले, तीन। म्हणजे आता या किरणावरती तीनच रेषाखंड आहेत का, तीन भाग आहेत रेषाखंड इतके, परंतु तीन रेषाखंड नाही तर रेषाखंड जास्त असतील, कसे, जसं ए बी एक आहे, बी सी आहे आणि सी डी आहे, तर याच्यामध्ये पुन्हा ए आणि सी मिळून पण एक होणार आहे, नंतर बी डी मिळून पण एक होणार आहे, नंतर ए डी मिळून पण होणार आहे। हे आपण कसं मोजतो, तर यांची बेरीज करून रेषाखंडांची बेरीज करायची, म्हणजे एक दोन तीन, हे तीन रेषाखंड मिळाले त्यांची बेरीज करा, एक एक आणि दोन तीन आणि तीन आणि तीन सहा, म्हणजेच काय, या किरणावरती आपल्याला किती रेषाखंड दिलेले आहेत, आता सध्या सहा रेषाखंड आहेत बरोबर आहे। हा पुढचा रेषाखंड होणार नाही, कारण पुढे बाण आहे, पुढे हा ही हा किरण पुढे वाढत जातो आहे, पुढे आपल्याला रेषेची आकृती दिलेली आहे। आता आपण रेषाखंड पाहिला, किरण पाहिला, आता रेषा म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, दोन्ही बाजूला अमर्यादित वाढत जाणारी, तर आता ही रेषा आहे, इथे पी नाव देऊया, पी डी ही काय आहे, रेषा आहे, तिच्यावर ए बी सी हे बिंदू आहेत बरोबर। तर या बिंदूंमुळे काय झालेलं आहे, या रेषामध्ये काही रेषाखंड पण तयार झालेले आहेत, म्हणजे रेषाखंड कोणता कोणता आहे, ए बी पासून एक आणि बी सी पासून दुसरा, इकडे पण रेषाखंड होईल, इकडे पण होईल, परंतु ही रेषा पुढे वाढत जाते, इथे खंडित केलेली नाही म्हणून इथं रेषाखंड पुढे होणार नाही, म्हणजे याच्यात या रेषेवरती किती रेषाखंड आहेत, दोनच आहेत बरोबर, बरोबर आहे का, एक अधिक दोन, तर रेषाखंडा इतके दोन भाग आहेत, दोन रेषाखंड नाही। तर आपल्याला काय करायचे आहे, तर या रेषेवर दिलेले रेषाखंड किती, पहिला भाग आणि दुसरा भाग बरोबर, त्यांचे आपण काय करतो बेरीज, म्हणजे तीन रेषाखंड, तीन कोणते कोणते पहा, पहिला आहे ए बी बरोबर, ए पासून बी पर्यंत, दुसरा आहे बी सी आणि पुन्हा ए पासून या सी पर्यंत एक ए सी, हा एक, म्हणजे किती मिळाले रेषाखंड, तीन, किंवा त्यांचे आपण नंबर देऊन बेरीज केली तरी आपल्याला उत्तर मिळते। तर या रेषावर, पी डी रेषेवर आपल्याला किती रेषाखंड मिळाले, तीन। अशा प्रकारे विविध आकृत्यांमधले रेषाखंड किंवा त्यांचे भाग हे आपल्याला मोजता आले पाहिजेत। पुढील आकृती आपण बघूया, पुढील आकृती आपल्याला कोणाची दिलेली आहे पहा, या ठिकाणी सी ए बी हा कोण दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोण दुभाजक टाकलेला आहे डी, तर या कोणामध्ये किती कोण आहेत, आता हे जर आपल्याला विचारलं तर ते आपल्याला शोधता आले पाहिजे, तर किती कोण आहेत, आपण दिलेल्या आकृतीच्या कोणांना नंबर द्यायचे, एक आणि दोन बरोबर। मग आता पहिला कोण या ठिकाणी कोणता आहे, सी ए डी, सी ए डी बरोबर, नंतर दुसरा कोण त्याला पण आपण नंबर दिलेला आहे, दुसरा कोण कोणता आहे, डी ए बी, डी ए बी किंवा बी ए डी, तुम्ही कोणत्या पद्धतीने वाचा, दोनच कोण आहेत का, नाही, तिसरा पण या ठिकाणी कोण आहे, संपूर्ण मोठा जो आहे तो मोठा कोण, तिसरा कोणता, कोण सी ए बी बरोबर, म्हणजे ज्या पण कोण वाचताना ज्या ठिकाणी कोण झालं आहे त्या अक्षर मध्यभागी यायला हवं, मग या ठिकाणी हा कोण आहे, सी ए बी आहे, म्हणजे किती कोण झाले, तीन। मग आता एवढे कोण आपण मोजत बसणार आहोत का, नाही, तर झटपट उत्तर काढायचं असल्याने आपण काय करायचं, जेव्हा असे कोणाची आकृती दिली असेल त्यांना असे नंबर देऊन घ्यायचे, एक दोन, किंवा अजून जर याच्यामध्ये भाग केले तर त्याला असे नंबर द्यायचे आणि दिलेल्या नंबरची काय करायची, बेरीज, एक अधिक दोन बरोबर तीन। आपण झटपट सांगू शकतो की या आकृती दिलेल्या आकृतीमध्ये किती कोण आहे, तीन, असे तुम्हाला शोधत बसण्याची गरज नाही, पण जर असे सरळ सरळ कोण दिले असतील तरच असं मोजायचं, अन्यथा याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा या ठिकाणी असा दुभाजक देऊन परत या ठिकाणी विचारतात की किती कोण आहेत किंवा त्रिकोण आहेत, अशा ठिकाणी मात्र तुमचा गोंधळ होऊ शकतो। तर अशा आकृतीला नाही, जेव्हा सरळ असे कोणाची आकृती असेल तर तुम्ही असे सरळ कोण या ठिकाणी मोजू शकता। पुढील आकृती पहा, पुढे त्रिकोणाची आकृती दिलेली आहे, त्रिकोण ए बी सी मध्ये, या त्रिकोणामध्ये काही दुभाजक टाकून आपल्याला त्याचे उपभाग पाडलेले आहेत आणि या त्रिकोणामध्ये विभाजक टाकून त्रिकोणाचे भाग करून त्यामधील त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायला सांगितलेली आहे। मग त्रिकोणाची संख्या मोजत असताना सर्वप्रथम आपण जे त्रिकोणाचे भाग पाडले त्याला नंबर द्या, एक दोन तीन, याप्रमाणे नंबर दिल्यानंतर आपण काय करायचं आहे की ज्याप्रमाणे वरील आपण आकृतीचे भाग पाडून ते भाग मोजले त्याप्रमाणे इथेही भाग मोजायचे आहेत, तर त्रिकोणाचे तीन भाग, एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा,
म्हणजेच किती यात सहा झाले तर सहा काय झाले याच्यामध्ये त्रिकोण झाले बरोबर की नाही एक नंबर दोन नंबर तीन नंबर नंतर एक आणि दोन नंतर दोन आणि तीन आणि नंतर संपूर्ण एक असे किती त्रिकोण झालेले आहे तर आप याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे एक दोन तीन हे तीन त्रिकोण पहिले आणि त्याच्यानंतर एक व दोन हा एक त्रिकोण आणि त्याच्यानंतर दोन व तीन हा एक त्रिकोण बरोबर असे हे पाच त्रिकोण झाले आणि आता संपूर्ण एक त्रिकोण ए बी सी हा सगळा संपूर्ण एक त्रिकोण असे एकूण किती झाले पाच आणि एक सहा त्रिकोण या ठिकाणी झालेले आहेत. तर अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये या त्रिकोणांची संख्या आपण मोजू शकतो. परंतु हे केव्हा शक्य आहे जेव्हा त्रिकोणाचे सरळ सरळ भाग केलेले असतील तर. परंतु त्या त्रिकोणामध्ये जर मध्यभागी छेदिका वगैरे टाकल्या असतील तर आपल्याला यासारखे त्रिकोण मोजता येणार नाही. परीक्षेमध्ये आपल्याला चौकोन दिलेला असतो आणि दिलेल्या चौकोनाचे मध्ये उपभाग त्याचे पाडलेले असतात आणि ते उपभाग पाडून आपल्याला चौकोनात एकूण किती चौकोन आहे ती संख्या विचारलेली असते. आता आपण याचे भाग पाडले एक दोन तीन चार पाच सहा. सहा भाग पाडल्यानंतर या चौकोनामध्ये मुलं घाई गडबडीमध्ये मोजताना एक दोन तीन चार पाच सहा असे घाईमध्ये सहा मोजतात आणि सहा पर्यायाला गोल करून उत्तर चुकीचं लिहितात. परंतु दिलेल्या चौकोनामध्ये प्रत्यक्ष आपल्याला दिसत आहे ते सहा कोण पण ते सेपरेट कोण दिसत आहे आपल्याला सॉरी सेपरेट चौकोन दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा हे सहा चौकोन आहेत. तर याच्यामध्ये उभी रांग आणि आडवी रांग उभ्या रांगेमध्ये ज्याप्रमाणे आपण त्रिकोण मोजले तसे चौकोन मोजून घ्या एक अधिक दोन अधिक तीन बरोबर. आणि आडवी रांग पहा आडवी रांग किती आहे दोन म्हणजे एक अधिक दोन. तर उभी रांग गुणिले आडवी रांग आणि यांचा गुणाकार आपण आता करणार आहोत. यांचा गुणाकार केल्यानंतर या आकृतीमध्ये किती चौकोन आहे तर उभ्या रांग आडव्या रांगेतले सहा गुणिले आडव्या रांगेतील सहा गुणिले उभ्या रांगेतील तीन बरोबर सायत्रिक अठरा. तर या दिलेल्या चौकोनामध्ये किती चौकोन सामावलेले आहेत तर याच्यामध्ये एकूण अठरा चौकोन सामावलेले आहेत. कारण आपण जे मोजले ते सहा नंतर दोन दोन चौकोन एक आणि दोन मिळून दोन आणि तीन मिळून त्याचबरोबर एक आणि सहा मिळून आहे नंतर दोन पाच मिळून आहे तीन आणि चार मिळून आहे. तर असे याच्यामध्ये एकूण अठरा चौकोन सामावलेले आहे. आता पहा ज्याप्रमाणे आपण चौकोनांची संख्या मोजली त्याप्रमाणे जर चौकोना दिला असेल परंतु तो कोणता असेल तर चौरस तर चौरसामधील चौरसांची संख्या तर त्यालाही नंबर द्या एक दोन तीन चार आहे. परंतु याला आडवी आणि उभी रांग आडवी रांग नंबर द्या एक आणि दोन उभी रांगसुद्धा उभ्या रांगा जेवढे आहे तेवढे नंबर द्या. आणि या ठिकाणी पण तसंच आहे चौकोन मोजताना आपण काय केलं असतं आडवी रांग गुणिले उभी रांग यांची बेरीज म्हणजे आडवी रांग एक अधिक दोन गुणिले उभी रांग एक अधिक दोन बरोबर तीन गुणिले तीन म्हणजे किती आले असते नऊ. पण नऊ काय आहेत हे चौकोन आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे की दिलेल्या आकृतीतील म्हणजे हा चौरस आहे या चौरसातील छोटे छोटे चौरस किती आहेत. तर या ठिकाणी आडव्या रांगेला नंबर दिल्यानंतर आणि उभ्या रांगेला नंबर दिल्यानंतर आडव्या रांगेत जेवढ्या संख्या आहेत त्यांचा वर्ग करायचा म्हणजे एक आणि दोन दोन आहेत ना दोन चौकोन चौरस आहेत तर एक एकचा वर्ग आणि अधिक दुसरा आहे दोनचा वर्ग अजून तिसरा जर या ठिकाणी चौरस असता तर आपल्याला तीनचा वर्ग घ्यावा लागला असता. ही झाली आडवी रांग बरोबर एकाचा वर्ग एक अधिक दोनाचा वर्ग चार बरोबर पाच. म्हणजेच या दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे पाच. कारण आपण इथे प्रत्येक संख्येचा काय केलेला आहे वर्ग केलेला आहे त्यामुळं आडवी उभी रांग असं घ्यायचं नाही तर दिलेल्या संख्या आणि त्यांचे काय करायचे आहे फक्त वर्ग. यावर आधारित आपण आता उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण पहा आकृतीतील अनुक्रमाने किती त्रिकोण व चौकोन आहेत म्हणजे या आकृतीमध्ये अनुक्रमाने त्रिकोण किती आणि चौकोन किती. पर्याय एक सोळा आठ पर्याय दोन पंधरा सहा पर्याय तीन आठ सोळा आणि पर्याय चार सहा पंधरा बरोबर. तर याच्यामध्ये त्रिकोण आणि चौकोनांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर अशा या आकृतीमध्ये जे विचारले सर्वप्रथम ते आपण सोडवायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला त्रिकोण विचारलेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये त्रिकोण किती हे पाहूया. तर दिलेल्या या चौकोनामध्ये काय केलेले आहेत भाग पाडलेले आहेत बरोबर. काही आडवे आडव्या उभ्या या ठिकाणी छेदिका देऊन भाग पाडलेला आहे त्याला आपण नंबर किंवा अक्षर अक्षराने त्या नंबर द्या ए बी सी डी नंतर ई एफ आणि जी. या क्रमाने जर आपण वर्णक्रमानुसार जर याला नंबर दिले तर आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या त्रिकोण असू द्या चौकोन असू द्या हे झटपट आपल्याला शोधता येतात.
तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण त्रिकोण मोजताना वर्ण वर्णानुसार म्हणजे आपण जे ए बी सी डी या क्रमाने त्याला नंबर दिले त्या क्रमानुसार किती त्रिकोण आपल्याला दिसतंय आपण पाहूया. तर सर्वप्रथम पहा बी या ठिकाणी त्रिकोण दिसतोय, नंतर सी या ठिकाणी त्रिकोण आहे, डी चौकोन आहे, ई या ठिकाणी त्रिकोण आहे, एफ या ठिकाणी सुद्धा त्रिकोण आहे. तर अशा प्रकारे वर्णाक्षरानुसार या ठिकाणी किती त्रिकोण मिळाले आपल्याला, चार त्रिकोण मिळालेले आहेत. बरोबर, आता आपण दोन वर्ण अक्षरांनी तयार झालेले त्रिकोण किती आहेत त्याच्यामध्ये ते पाहूया. म्हणजे दोन भागामध्ये झालेले, पहिला आहे ए आणि सी. पहा ए आणि सी याच्यामध्ये आपल्याला एक त्रिकोण झालेला दिसतो आहे, ए अधिक सी. याच्यानंतर दुसरा त्रिकोण या ठिकाणी ई अधिक जी. पहा ई आणि जी या दोन वर्णाक्षरानुसार सुद्धा एक त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे दोन वर्णाक्षरानुसार या ठिकाणी दोन त्रिकोण झालेले आहेत. पुढे आपण पाहूया तीन भाग, म्हणजे तीन वर्णाक्षर मिळून जर कोणकोणते त्रिकोण झालेले आहे ते पाहूया आपण. तर या पहिला आहे बी डी ई, बरोबर बी अधिक डी अधिक ई हा पहिला त्रिकोण आहे की जो तीन भागांनी मिळून तयार झालेला आहे. नंतर दुसरा त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसतोय, पहा त्रिकोण सी डी आणि एफ, बरोबर. तर हा एक तीन वर्णाक्षरांनी तयार झालेला त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी असे किती त्रिकोण आहेत, दोन त्रिकोण आहेत जे तीन वर्णाक्षरांनी तयार झालेले आहेत. बाकीचे चार वर्णाक्षरांनी या ठिकाणी त्रिकोण झालेले नाही, पाचनी नाही, सहानी नाही. बरोबर, म्हणजे आता एकूण किती झाले याच्यामध्ये, वर्णाक्षराने चार, दोन भागाने दोन आणि तीन भागाने सुद्धा दोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेले आहेत. म्हणजे आता मोजा, दोन चार आणि चार आठ. तर असे या ठिकाणी आपल्याला किती त्रिकोण मिळाले, आठ. तर पर्यायामध्ये पहिला आठ त्रिकोण आपल्याला उत्तर लगेच सापडत आहे. तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे, परंतु आपल्याला त्यांनी चौकोनही विचारलेले आहेत. आता पर्याय सापडला आहे म्हणून इथं थांबायचं नाही, तर आपण चौकोनही काढायचं आहे. पण कधी कधी गोंधळण्यासाठी ते काय करतात, सगळ्याच पर्यायांमध्ये आठ आधी दिला असता तर आपला गोंधळ झाला असता. म्हणजे आपल्याला चौकोनसुद्धा आहे मोजता यायला हवेत. आता आपण काय करूया, या दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजूया. तर मित्रांनो, या दिलेल्या आकृतीमध्ये आता आपण त्रिकोण मोजले त्याप्रमाणे आता चौकोन मोजूया. तर पहिला चौकोन वर्णाक्षरानुसार तयार होतोय तो ए, बरोबर. ए चार बाजू आहेत. नंतर याच ठिकाणी दुसरा चौकोन आहे डी, म्हणजे वर्णाक्षरानुसार तयार होणारा डी आहे. नंतर आहे जी, बरोबर, चार बाजू असणारे. म्हणजे आता एका वर्णाक्षराने तयार झालेले किती आहे त्याचा चौकोन, तीन चौकोन आहेत. आता आपण दोन भाग म्हणजे दोन वर्णाक्षराने तयार झालेले चौकोन या ठिकाणचे मोजणार आहोत. तर या ठिकाणी दोन वर्णाक्षरांनी पहिला चौकोन आपल्याला दिसत आहे ए आणि बी, म्हणजे ए अधिक बी हा पहिला चौकोन आहे. नंतर दुसरा चौकोन आहे बी अधिक डी, तिसरा चौकोन आहे सी अधिक डी, नंतर पुढील चौकोन आहे डी अधिक ई, पुढील आहे डी अधिक एफ, त्याचबरोबर या ठिकाणी अजून एफ अधिक जी. जे एवढे दोन वर्णाक्षरांनी तयार झालेले चौकोन आपल्याला या ठिकाणी दिसतात, ते किती आहेत, ते सहा चौकोन या ठिकाणी आपल्याला दोन भागामध्ये तयार झालेले आहेत. आता आपण पुढे तीन भागामध्ये तयार झालेले मोजूया. तर पहिला आहे बी अधिक डी अधिक एफ हा त्रिकोण. दुसरा त्रिकोण आपण पाहूया, आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करून आपल्याला चौकोन या ठिकाणी मोजायचा आहे. दुसरा तर आहे सी डी आणि ई, या तीन अक्षरांनी तयार झालेला आहे सी अधिक डी अधिक ई या ठिकाणी. म्हणजे तीन वर्णाक्षरांनी या ठिकाणी दोन चौकोन आपल्याला सापडले, ए डी एफ आणि सी डी ई हे तीन वर्णाक्षरांनी तयार झालेले आहेत. कारण याच क्रमाने आपण घेतलं आपल्याला लक्षात येईल. पुढे आपण पाहूया चार भागाने, तर चार भागाने या ठिकाणी एकही चौकोन तयार झालेला नाही. पुढे आपण, कारण याच्यामध्ये वर्णाक्षरे जास्त आहेत, तर पाच वर्णाक्षरांनी तयार झालेले पहा. तर पाच वर्णाक्षरांनी आहे ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई, या पाच वर्णाक्षरांनी तयार झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून पाचने सी अधिक डी अधिक ई अधिक एफ अधिक जी, तर या पाच वर्णाक्षरांनी सुद्धा दुसरा चौकोन या ठिकाणी तयार झालेला आहे. तर याचबरोबर काय की या ठिकाणी जेवढी वर्णाक्षर पुढे वाढत जातील, जेवढे भाग असतील तेवढे त्रिकोण वाढतात आणि चौकोनही वाढतात. आपण तिसरा चौकोन शोधूया पाच भागात तयार झालेला. तर पाच भागामध्ये आहे पुढील चौकोन ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक एफ. म्हणजे पा या ठिकाणी एफच्या ठिकाणी आपल्याला त्रिकोण झालेला दिसतोय, परंतु आपल्याला माहिती आहे चौकोन म्हणजे चार भागामध्ये, बरोबर, बीच्या बाजूची एक, एच्या बाजूची सी आणि एफ. म्हणजे म्हणून या ठिकाणी
पांच भागामध्ये हा एक चौकोन तयार झालेला आहे। पुढील चौकोन पहा, बी अधिक डी अधिक ई अधिक एफ अधिक जी, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला बीच्या जवळ त्रिकोण दिसतोय, म्हणजे मुलं गोंधळ करतात की या ठिकाणी काय आहे, त्रिकोण आहे, पण हा चौकोन आहे। म्हणजेच असे एकूण पाच भागामध्ये किती चौकोन मिळाले आपल्याला, चार, आणि बाहेरचा हा संपूर्ण एक। आता एकूण आपण पाहूया, तीन अधिक सहा अधिक दोन नंतर शून्य नंतर चार अधिक बाहेरचा एक। आता या सर्वांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज। मग या सर्वांची आपण जर बेरीज केली, सहा नऊ दहा अकरा पंधरा सोळा, बरोबर। तर या दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहे, तर सोळा, आणि त्रिकोण होते आठ, आठ आणि सोळा संख्या मिळाली, म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याचं काय आहे, उत्तर आहे, त्याला आपल्याला गोल करायचं आहे, रंगीत करायचं आहे। पुढील उदाहरण आपण पाहूया। पुढील उदाहरण हे 2017 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेलं होतं। उदाहरण आहे, पुढील आकृतीतील एकूण चौकोनांची संख्या किती, पर्याय एक सहा, पर्याय दोन पाच, पर्याय तीन चार आणि पर्याय क्रमांक चार तीन। आता पहा, आकृती त्रिकोणाची पण त्याच्यामध्ये चौकोन विचारलेले आहे, त्याचे आता नंबर देऊया आपण। तर पहिल्या भागाला ए बी सी डी या मुळाक्षरांनी किंवा या वर्णाक्षरांनी आपण नंबर देऊ शकतो, एक दोन तीन असे आपण नंबर या ठिकाणी देऊ शकतो, कारण हे आपल्या सोयीसाठी आहे। तर आता दिलेल्या त्रिकोणात आपण चौकोन शोधतो, हे मात्र नीट लक्षात घ्यायचं, मुलं घाईगडबडीमध्ये त्रिकोण मोजतील आणि उत्तर चुकीचं लिहितील। तर चला आपण चौकोन मोजूया। तर चौकोन मोजताना आपल्याला चार भागाची आकृती पाहिजे, बरोबर आहे की नाही, कारण ज्या आकृतीला चार बाजू चार कोण असतात त्याला चौकोन म्हणतो। तर एक भागाची या ठिकाणी एकही आकृती नाही आहे, कारण सर्व त्रिकोण आहेत। आता दोन भागामध्ये पहिला आहे ए अधिक बी, हा चौकोन आहे ए आणि बीचा। दुसरा आहे बी अधिक सी, तिसरा आहे बी अधिक डी, हा तिसरा चौकोन आपल्याला मिळाला, म्हणजे दोन भागाने या ठिकाणी आपल्याला किती चौकोन मिळालेले आहेत, तीन, बरोबर। तर आता तीन भागांनी, कारण जेवढी वर्णाक्षर तेवढे त्याचे भाग पाडायचे, त्याचे तीन वर्ण भागांनी, तीन भागामध्ये आहे ए अधिक बी अधिक डी, हा पहिला चौकोन आपल्याला मिळाला तीन अक्षरांचा उभा। नंतर दुसरा पहा बी सी, म्हणजे या ठिकाणी दुसरा आहे सी अधिक बी अधिक डी, हा दुसरा चौकोन आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। तिसरा चौकोन पहा ए अधिक बी अधिक डी। नंतर पुढील चौकोन या ठिकाणी जो दिसतोय आपल्याला नाही, तर असे एकूण याच्यामध्ये किती तीन भागांनी तयार होणारे चौकोन मिळाले, तीन, म्हणजे एकूण किती आहेत, तीन अधिक तीन बरोबर सहा। मित्रांनो लक्षात घ्या की त्या आकृतीमध्ये जेवढी मुळाक्षर किंवा वर्णाक्षर वापरली तेवढे भाग, चार वर्णाक्षर म्हणून चार भाग लक्षात ठेवा। तर या ठिकाणी एकूण चौकोन मिळाले सहा आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे एक, म्हणून पर्याय एकला आपल्याला रंगीत किंवा गोल करायचा आहे। पुढील उदाहरण आपण पाहूया, सोबतच्या आकृतीतील एकूण किती घन ठोकळे आहेत, बरोबर। आणि पहिला पर्याय आहे 14, दुसरा आहे 16, तिसरा आहे 15 आणि चौथा पर्याय आहे 13। तर या आकृतीमध्ये आपल्याला एकूण घन ठोकळे किती विचारलेले आहे हे याच्यातून सोडवायचं आहे। कधीकधी आपल्या फसवण्यासाठी एका आड एक ठोकळेही ठेवले जातात, बरोबर। तर आता हे सरळ ठोकळे ठेवलेले आहेत, तर हे ठोकळे आपण मोजूया। पण सर्वप्रथम ठोकळे मोजताना त्यांना नंबर द्यायचे, एक, त्यानंतर दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा आणि पंधरा, म्हणजे सलग क्रमाने आपण या ठोकळ्यांना काय करायचं आहे, नंबर द्यायचे आहे। तर याच्यामध्ये असे एकूण किती ठोकळे आले, तर 15 ठोकळे आले। संपलं, आपल्याला एकूण ठोकळेच विचारलेले आहेत, म्हणून या ठिकाणी किती ठोकळे आहेत, 15, तर याचा पर्याय आहे 3, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 काय करायचं आहे, रंगीत करायचं आहे किंवा काळं करायचं आहे। पण एक मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, कधीकधी या ठोकळ्यावरचे आपल्याला ते चौरसांची संख्या विचारतात, बरोबर आहे, कारण घन ठोकळा हा भरलेला चौरस असतो, तर त्याला किती पृष्ठभाग असतात, तर त्याला पुढचा मागचा वरचा खाली बा दोन्ही बाजूचे दोन असे सहा पृष्ठभाग असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। जर चौरसाची संख्या विचारली असती, तर चौरस पृष्ठभाग विचारले असते, तर मात्र ही संख्या बदलली असती।